भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से राष्ट्रीय संत टुकड़ोजी महाराज विद्यापीठ को कई मांगों के साथ निवेदन सौंपा गया था, जिस पर नागपुर विद्यापीठ की ओर से सकारात्मक कार्यवाही की गई। ऐसी जानकारी शनिवार को आयोजित पत्रकार परिषद में भाजपा युवा मोर्चा के प्रदेश सचिव कल्याण देशपांडे इन्होंने दी है। पत्रकार परिषद में बात करते हुए भाजपा युवा मोर्चा के कल्याण देशपांडे ने बताया कि भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण तटकी, पूर्व महापौर संदीप जोशी, शिक्षण मंच के अध्यक्ष कल्पना पांडे, इनके नेतृत्व में भाजपा युवा मोर्चा ने कुछ दिनों पहले नागपुर यूनिवर्सिटी को निवेदन सौंपा था, जिस पर नागपुर विद्यापीठ ने सकारात्मक भूमिका अदा की, जिसके तहत उन्होंने निर्णय लिया कि विद्यापीठ की ओर से जीवन बीमा और अपघात बीमा लागू किया जाएगा, जिसके जरिए 4 लाख विद्यार्थियों को लाभ मिलेगा। 14 मई ला नागपुर विद्यापीठावरती भारतीय जनता युवा मोर्चा ने भाजप शहर अध्यक्ष प्रवीणजी तटके यांच्या नेतृत्वामध्ये एक निवेदन दिलं होतं। त्यावेळेस आम्ही पुरा कुलगुरूंशी आम्ही चर्चा केली, त्यात आम्ही काही मागण्या केल्या होत्या। या कोविड काळात काही विद्यार्थ्यांना त्रास झाला, विद्यार्थ्यांच्या काही कंप्लेंट्स आम्हाला होत्या की कॉलेजमध्ये आम्हाला काही त्रास होतो आहे। त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या ज्या आम्ही विद्यापीठासमोर मांडल्या आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्या होत्या। त्याच्यावरती नागपूर विद्यापीठाने रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिला। त्यांच्या मधल्या काळात ज्या काही व्यवस्थापन परिषदच्या बैठका झाल्या त्यात त्यांनी योग्य निर्णय घेतले। त्यातल्या प्रमुख मागण्या ज्या आमच्या होत्या त्या तसं होतं की बा शुल्क माफ करण्यात यावं, परीक्षा शुल्क जे असतं ते विद्यापीठाने माफ करावं। कोविड काळामध्ये कॉलेजेस झाले नाही, काही ठिकाणी ऑनलाईन झाले किंवा काही ठिकाणी झालेच नाही। त्यात आमची मागणी होती की बाबा कॉलेजेस जे शुल्क आकारतात त्याच्यामध्ये जसं जिमची फी असते किंवा पार्किंगची फी असते, त्याच्याशिवाय लॅबोरेटरीची फी असते, त्या अशा अनेक ज्या फी असतात ज्या विद्यार्थ्यांनी या काळात वापरल्याच नाही आहे, त्या फी विद्यापीठाने किंवा नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या कॉलेजेसने ती फी घेऊ नये अशी आमची मागणी होती। कारण की ज्या गोष्टी वापरल्याच नाही त्याची फी द्यायची आवश्यकता नाही असं आमचं मत होतं। त्याच्याकरता नागपूर विद्यापीठाने एक खूप चांगला निर्णय घेतला की परीक्षा शुल्क नागपूर विद्यापीठाने माफ केलं आहे, आणि ज्या एक्स्ट्रा फी ज्या आम्हाला वाटल्या ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी वापरल्या नाहीत त्या पण माफी करण्याकरता त्यांनी एक समिती बनवली आहे। त्या समितीच्या अंडर ते येत्या 8 ते 10 दिवसात ते पण एक निर्णय होईल। आमची दुसरी एक प्रमुख मागणी होती की बा UGC गाईडलाईननुसार आणि महाराष्ट्र सरकारचं एक GR आहे त्यानुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांना निशुल्क विमा द्यावा अशी एक त्यात सूचना आहे। इस पत्रकार परिषद के दौरान भाजपा युवा मोर्चा के प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष पारिंद्र पट्टी, महामंत्री सचिन करारी, दीपांशु लिंगायत समेत अन्य लोग उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।